शळगी येथील शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्तानं विविध उपक्रम राबवण्यात आले. शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त पाळणा आणि 201 माता भगिनींच्या हस्ते नारळ पूजा करण्यात आली. यावेळी सर्व महिलांना भगवे फेटे घालण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे, प्रगती इंग्लिश स्कूलच्या संस्थापिका जयश्री नागनाथ कोप्पा, उद्योजक महालिंगप्पा परमशेट्टी, नगरसेविका शिंदे, शंकर सर्वदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमावेळी संपूर्ण परिसर शिवरायांच्या भगव्या रूपात दिसत होता. यावेळी केदारनाथ उंबरजे, जयश्री कोप्पा आणि नगरसेविका शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मंडळाचे अध्यक्ष नागेश कोप्पा यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभार संस्थापक नितीन मोहिते यांनी मानले. शंभूराजे प्रतिष्ठानचं नाव आपण या ठिकाणी मोठं करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष नितीन मोहिते आणि या उत्सव समितीचे अध्यक्ष नागनाथ कोप्पा सर आणि त्यांचे सर्व उपाध्यक्ष आमचे रत्नले असतील आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रांनी हा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.